मोदींच्या सभेमध्ये गोंधळ घालणारा किरण सानप हा शरद पवारांच्या भेटीला पोहोचलाय. शरद पवार नाशिकच्या हॉटेल एमराल्ड पार्क मध्ये मुक्कामी आहेत. पिंपळगाव बसवंत इथल्या सभेमध्ये कांद्यावरती बोला म्हणून किरण सानपनं घोषणाबाजी केलेली होती. किरण सानप शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याची माहिती त्यानंतर समोर आलेली होती आणि त्यानंतर आता शरद पवार यांच्या भेटीसाठी किरण सानप पोहोचलेला आहे. काय नेमकी चर्चा झाली पवार साहेबांसोबत आणि काय एकूण या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी जाणून? कांद्याचा प्रश्न फार मोठा आहे. पवार साहेबांना त्या गोष्टीबद्दल उत्सुकता होती की मी हे का केलं, कारण माध्यमांना असं प्रसारित झालं की पवार साहेबांचा कार्यकर्ता त्यांनी पाठवला आहे, परंतु हे असं अजिबात नाही. मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तिथे उपस्थित होतो आणि देशाचे पंतप्रधान ज्यावेळी येतात आणि ते इतर धार्मिक मुद्द्यांवर बोलतात, पण त्यावेळी आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तिथे मांडले जात नाही, कारण आमचा हा दिंडोरी लोकसभा हा पूर्ण शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे आणि तिथे माझी अपेक्षा होती तुम्ही कांद्यावर बोला, तुम्ही सोयाबीनवर बोला, तुम्ही प्रत्येक प्रश्नावर बोलायला पाहिजे होतं, पण साहेबांनी तसं न करता इतर धार्मिक मुद्द्यांना बगल देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी पर्यायने न राहून ही घोषणा दिली की साहेब तुम्ही कांद्यावर बोला. ज्या वेळेला तुम्ही आतमध्ये गेलात त्या ठिकाणी चौकशी वगैरे करण्यात आली असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं तपासणी देखील झाली, मात्र का तुम्हाला हे बोलावं लागलं, का तुम्हाला ही वेळ आली असं का वाटलं? नाही, पण मी काही चुकीचा उद्देश घेऊन तिथे गेलोच नव्हतो. तपासणी जरी केली असेल तर माझ्याकडे असं काही नव्हतं की मी काही सभेमध्ये काही भिरकावणार होतो, काही फेकून मारणार होतो. मला फक्त असं वाटलं की आपल्या देशाचे पंतप्रधान येत आहेत आणि हा फार मोठा प्रश्न आहे, ते कदाचित तिथे मांडतील, ते ऐकण्यासाठी मी इथे आलो. पण सगळे लोक निराश झाले आणि त्यावेळी मी 15 मिनिटांपर्यंत थांबलो की मोदीजी आत्ताच याबद्दल बोलतील, पण तसं न झाल्यामुळे मला पर्यायाने ते घोषणा द्यावी लागली. ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की आता शरद पवारांची भेट घेतली आहे, त्या भेटीनंतर काय आपल्याला वाटलं? त्यांनी तुम्हाला बोलवून घेतलं होतं की तुम्ही भेटायला गेला? नाही, पवार साहेबांनी स्वतः बोलावून घेतलं होतं. मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा आशीर्वाद मला मिळाला. त्यांनी जे काही काल घडलं ते सगळं कृत्य माझ्याकडनं ऐकून घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये काय झालं आहे का, मला काही त्रास झाला का, एक आपुलकीच्या भावनेने त्यांनी जी विचारपूस केली आणि ह्या माणसाला भेटणं म्हणजे माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा प्रसंग की त्यांनी मला आशीर्वाद दिले. ते म्हणजे पक्षाचा नेता एखाद्या कार्यकर्त्याचं नाव घेतो आणि ज्या पद्धतीने उल्लेख करतो की अभिमानाची बाब आहे जर माझा कार्यकर्ता असेल तर, काय फिलिंग्स होत्या? मी लहान होतो त्यावेळी बाबरी मशीद प्रकरण घडलं होतं आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी एक उल्लेख केला होता की जर ते बाबरी मशीद पाडणारे कार्यकर्ते माझे असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. आज त्या प्रसंगाशी मी तुलना नाही करू शकत, पण मला आज तोच प्रसंग आठवला आणि हे ऊर अभिमानाने भरून आला की आज कोणीतरी एक महाराष्ट्राचा नाही हा देशाचा नेता आहे आणि तो माझी प्रशंसा करतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट जयंत साबळेसर, किरण ताजरी, पुढारी न्यूज, नाशिक.